नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांसाठी खूप खूप युजफुल ठरणार आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये उदय सामंत सरांनी केलेलं एक ट्विट आणि त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन त्याच्यावरच्या पॉसिबिलिटीज यावर आपण चर्चा करणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण एक्झामविषयीचे सगळे अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया काय आहे लेटेस्ट इन्फॉर्मेशन महाराष्ट्र राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत सर यांनी एक रिसेंटली ट्विट केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे कुलगुरूंची एक बैठक झाली त्यामध्ये महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरू हे ऑफलाईन परीक्षा घेण्याबाबत ठाम आहेत म्हणजे आता मॅक्झिमम पॉसिबिलिटीज या आहेत की महाराष्ट्रातील मॅक्झिमम विद्या विद्यापीठाच्या परीक्षा ज्या आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने होऊ शकतात त्यानंतर परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना प्रश्नसंच विद्यापीठ देणार आहे म्हणजे तुम्हाला क्वेश्चन बँक जी आहे ती विद्यापीठ देणार आहे दोन पेपरमध्ये दोन दिवसाचे अंतर ठेवले जाईल आणि तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या मेमध्ये न होता एक जून ते पंधरा जुलैपर्यंत होतील असे प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूंनी निश्चित केलेले आहे म्हणजे यावरून तीन गोष्टी निश्चित होतात एकतर ऑफलाईन परीक्षा त्यानंतर क्वेश्चन बँक आणि तुमची परीक्षा जी आहे ती एक जून ते पंधरा जुलैपर्यंत होणार आहे पेपरमध्ये दोन दिवसाचं अंतर हे तसं नियर अबाउट सगळ्याच एक्झाम्सला ठेवलं जातं याचा जास्त विद्यार्थ्यांना ॲडव्हान्टेज होणार नाही पण क्वेश्चन बँकचा तुम्हाला नक्कीच ॲडव्हान्टेज होईल त्यातल्या त्यात एक जून ते पंधरा जुलैपर्यंत परीक्षा असल्यामुळे तुम्हाला ऑफलाईन परीक्षेची तयारी करण्यासाठी या ठिकाणी वेळ मिळणार आहे आणखीन काही अपडेट आले असतील तर आपल्या चॅनलवर आपण नक्कीच इन्फॉर्मेशन देऊ चॅनलवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एक लेटेस्ट अपडेट घेऊन थँक्यू